महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात ज्या धंद्यांनी आणि कारखान्यांनी मोलाची भर घातली आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळीनगरच्या सासवड माळी शुगर फॅक्टरीचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. माळी समाजातील काही सामान्य परिस्थितीच्या पण असामान्य कर्तृत्वाच्या शेतकऱ्यांनी हा कारखाना काढला. त्यांनी स्वयंप्रेरणेनं सहकारी तत्व आचरणात आणलं आणि साखर उत्पादनात नवे नवे उच्चांक गाठले. त्यामुळे या कारखान्याला वाढत्या यशाबरोबर विशेष महत्व प्राप्त झालं आहे. कारखान्याचे संचालक स्वतःच ऊस उत्पादक आहे, त्यामुळे कारखान्याची ऊसाची वाढती मागणी त्यांना सहज पुरवता येते. ऊस उत्पादनातील त्यांची प्रगती सर्वत्र वाखाणली जाते. आधुनिक यंत्रसामुग्री, विशिष्ट पद्धतीची मशागत आणि ऊस उत्पादन क्षेत्रातील त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवामुळेच या चोथ्याचा बॉयलरमध्ये जळण म्हणून उपयोग केला जातो. योग्य रासायनिक क्रियेसाठी गंधकाची वाफ ते ही प्रगती करू शकले. उसाने भरलेल्या गाड्या शेताकडून कारखान्याकडे निघाल्या की शेतकऱ्याचं काम संपतं आणि कारखान्याचं काम सुरू होतं. वजन झालेल्या ऊसाचे ढीग कारखान्यात वापरण्यासाठी तयार ठेवण्यात येतात. हा ऊस कॅरियरच्या सहाय्यानं कॅन कटरकडे नेण्यात येतो. इथे ऊसाचे तुकडे केले जातात. ताशी 45 टन ऊसाचे तुकडे होतात. या चरकात ऊस गाळला जातो. गाळलेल्या रसाचं ऑटोमॅटिक मशीनने वजन करण्यात येतं आणि ठराविक वजनाचा रस पुढील क्रियेसाठी टाकीमध्ये सोडला जातो. कोठा एका बाजूला वाहून नेला जातो. प्रयोगशाळेत या चोथ्याची द्रवता तपासली जाते. त्यातून जास्तीत जास्त साखरेचा भाग निघाला आहे किंवा नाही हे पाहिलं जातं आणि चुन्याची निवळी मिसळण्यात येते. उकळलेला रस पंपाच्या सहाय्यानं पाकाच्या टाकीत येतो. प्रयोगशाळेत रसाच्या गुणधर्माची पाहणी केली जाते. ह्या पाकाचं साखरेच्या हे कण तंत्रज्ञ तपासून पाहतात. कण स्वच्छ करण्यासाठी सेंट्रीफ्युगल क्युरिंग मशीनकडे जातात. इथे पाणी आणि वाफ यांच्या सहाय्यानं साखर स्वच्छ होते. नंतर साखर वाळवली जाते. ह्या साखरेचा दर्जा विशेषज्ञ तपासून ठरवतात. ह्या कारखान्यात आधुनिक यंत्रसामुग्री आणि कुशल तंत्रज्ञ असल्याने येथे तयार होणारी साखर उच्च दर्जाची होते. साखरेच्या उत्पादनातली ही प्रगती कायम टिकवण्यासाठी कुशल मार्गदर्शनाची आणि योग्य व्यवस्थेची जरुरी असते. Thank you.
सासवड माळी साखर कारखान्याची व्यवस्था हे कर्तबगार संचालक मंडळ पाहत. स्वानुभवाने प्रगती साधल्याचं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला या जुन्या आणि नव्या पिढीच्या एकत्र बैठकीतून दिसून येतं. हेच लोक कारखान्याचे कर्णधार आहेत. मॅनेजिंग डायरेक्टर श्री हरिभाऊ बळवंतराव गिरमे, मारुतीराव खंडूजी पांढरे, राव बहादूर नारायणराव सोपानराव बोरावके, भगवंतराव गेणूजी गिरमे, शंकरराव बाळकूजी इनामके, रघुनाथराव सोपानराव इनामके, शंकरराव भाऊराव राऊत, भगवंतराव मारुतीराव जाधव, जगन्नाथ गणपतराव रासकर, पंढरीनाथ हनुमंतराव गिरमे, कृष्णकांत लक्ष्मण गिरमे या संचालक मंडळाच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याचं काम व्यवस्थितपणे चालू आहे. जनरल मॅनेजर श्री जी एस कारभारी, आपले सहकारी श्री जी बी दळवी, कारखान्याचे प्रमुख तंत्रज्ञ यांच्यासह कारखान्याच्या कामगार प्रतिनिधींची नेहमी सलामसलत करीत असतात. त्यामुळे विचारांची देवघेव होते आणि कारखान्याचं काम एकजुटीनं व सुरळीतपणे चालतं. कारखान्याची व्यवस्था पाहणारी मंडळी आणि कारखान्याला ऊस पुरवणारे दूरवर पसरलेले बागायतदार यांच्याही बैठकी अधूनमधून होत असतात. अशा बैठकीतून उसाचा दर्जा आणि उत्पादन वाढवण्याबद्दल चर्चा होते. ही चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात होते. नव्या पिढीतले बागायतदार उत्पादनाच्या मार्गातील अडचणी सभेपुढे मांडतात, नव्या कल्पना सुचवतात आणि वडील मंडळींकडून योग्य ते मार्गदर्शन घेतात. ह्यामुळे शंका कुशंकाचं निरसन होतं, नवे मार्ग निघतात आणि प्रगतीचा नवा टप्पा गाठला जातो. हीच प्रथा कारखान्याच्या कामगारांच्या बाबतीतही अंमलात आणली जाते. मॅनेजिंग डायरेक्टर श्री हरिभाऊ गिरमे हे जातीनं कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालतात. ह्यामुळे मालक आणि नोकर अशा भेदभावाला वाव राहत नाही. सलोख्याचे संबंध वृद्धिंगत होतात आणि कारखान्याची सारी कामं आपुलकीनं केली जातात. रात्रंदिवस घरघरणाऱ्या ह्या यंत्रांची योग्य निगा कामगार ठेवतात आणि यंत्राबरोबर यंत्रवत राबणाऱ्या कामगारांच्या सुखसोयीकडे संचालक मंडळी तत्परतेनं लक्ष पुरवतात. त्या दृष्टीनं कारखान्याच्या परिसरात म्हणजेच माळीनगरात फेरफटका करूया. वीज आणि पाणी पुरवठा ह्यासारख्या आधुनिक सुखसोयीनी युक्त असलेली निवासस्थानं कामगारांना विनामूल्य देण्यात आली आहे. मुलांसाठी शिक्षणाची संपूर्ण सोय इथं आहे. लहान मुलांना आकर्षित करणारं हे बाल विकास मंदिर शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यावर नेणारी ही आदर्श प्राथमिक शाळा आणि उत्तम शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध असलेलं हे मॉडेल हायस्कूल शालेय शिक्षणाच्या जोडीला शेतीसारखे इतर जीवनोपयोगी शिक्षणही इथं दिलं जातं. सासवडमाळी एज्युकेशन सोसायटीचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे. तर म्हटलं की दवाखाना हा आलाच. माळीनगर आणि आसपासच्या वस्त्या ह्यासाठी या दवाखान्यातून माफक दरात औषधोपचाराची सोय आहे. दवाखान्याची व्यवस्था तज्ञ डॉक्टरांकडे सोपवण्यात आली आहे. प्रसूतीगृहाची उत्तम व्यवस्था असल्याने
माळी नगरची फार मोठी गैरसोय दूर झाली आहे। तज्ञ महिला डॉक्टर इथली व्यवस्था आपुलकीने पाहतात। कामगारांना सकस आणि स्वस्त दुधाचा पुरवठा करण्यासाठी थोड़ी झी सोसूनही ही डेअरी चालवली आहे। महिला मंडळातर्फे चालवलेल्या या बालवाडीत अनेक गरीब मुलांच्या शिक्षणाकडे आणि आरोग्याकडे लक्ष देण्यात येते। इथे असलेला हा गुरांचा दवाखाना, त्या विषयातील तज्ञ डॉक्टर, आधुनिक साधन आणि उपकरणांनी सुसज्ज असा आहे। आवश्यक छपाईसाठी कारखान्याचा स्वतःचा असा एक छापखाना आहे। माळीनगर आणि कारखाना याला लागणारी वीज पुरवठा करण्यासाठी इथं विद्युत ग्रहही आहे। कारखान्याला लागणारी लहान मोठी यंत्र आणि दुरुस्ती करण्यासाठी एक वर्कशॉप पण आहे। दिवसभराच्या श्रमानंतर करमणूक ही हवी, त्यासाठी इथे सुंदर टेनिस कोर्ट आहे, प्रशस्त क्रीडांगण आहे। ह्याच मैदानावर क्रिकेट आणि इतर खेळ खेळले जातात। वाचनप्रेमी लोकांसाठी इथे वाचनालयाची सोय आहे। त्यात नियतकालिके, मासिक पत्रे व पुस्तकांचा भरपूर साठा आहे। महिलांसाठी येथील महिला मंडळातर्फे शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यात विणकाम, शिवण, शिक्षण वगैरे प्रामुख्याने येतात। दूरध्वनी क्षेपक करमणुकीचे कार्यक्रम प्रसारित करतात। व्यायामाच्या शौकीन मंडळीसाठी सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी ही तालीम व्यायामाची नेहमीच प्रेरणा देत असते। आणि भाविक मंडळी मारुतीरायाच्या मंदिरात भजनात दंग झालेली दिसतात। राष्ट्रीय सण इथे मोठ्या उत्साहाने साजरे होतात। उदाहरणार्थ हा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळाच बघा। अशा वेळी साऱ्या माळीनगरातील लहान थोर मंडळी एक दिलाने कार्यक्रमात भाग घेतात। खाली मालक, कामगार, बागायतदार यांच्या त्रिवेणी संगमाचं अपूर्व दृश्य दिसून येतं। म्हटला की खेळ, सभा, संमेलन ही ओघान आली। अशा प्रसंगी अनुभवी लोक राष्ट्राच्या प्रगतीत आपला वाटा उचलण्यासाठी मार्गदर्शन करतात। शिक्षण आणि खेळ ह्यातील नैपुण्याबद्दल मुलांना बक्षिसे वाटली जातात। असं आनंदी वातावरण आणि कामगारांना दिलेल्या योग्य त्या सुखसोयींचा योग्य तो परिणाम झाला आहे। कारखान्याची झपाट्याने प्रगती होत आहे आणि ह्या कारखान्याचं नाव देशातल्या अग्रणी साखर कारखान्यात मोठ्या गौरवाने घेतलं जातं।
माळीनगरचा हा अफाट पसारा आणि घवघवीत यश पाहिलं की त्यामागील व्यक्तींची असामान्य तपस्या, कर्तृत्व आणि चिकाटी ह्यांचा प्रदीर्घ इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. गतकालाची काही पानं उलटली जातात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुण्यापासून 19 मैलावर सासवड या गावी माळी समाज बऱ्याच प्रमाणात राहत होता. सासवड हेच त्यांचं मूळ गाव आणि बागायती हा त्यांचा मुख्य धंदा होता. भाजीपाल्याचं उत्पादन करून ते सर्व सुखात राहत होते. या धंद्यात त्यांना पैसाही बरा मिळत असे, त्यामुळे त्यांची बागायती दिवसेदिवस वाढत होती. आणि अशा रीतीनं या धंद्याच्या निमित्तानं हा माळी समाज कोपरगाव बारामती बेलापूर वगैरे ठिकाणी पसरला. अशा या विखुरलेल्या माळी समाजाला संघटित करण्यासाठी समाजातील काही मंडळी पुढे आली. त्यात कैलासवासी हनुमंतराव गणपतराव गिरमे हे प्रमुख होते. श्री बोरावके पांढरे वगैरे मंडळींनी त्यांचाच किस्सा गिरवला. या मंडळींनी समाजातील लोकांची एक सभा घेण्याचं ठरवलं. त्यासाठी समाजातील लोकांना वस्तीवर आणि शेतावर निमंत्रण पाठवली. सभा म्हटली की आपल्या समोर अलोट गर्दीचं चित्र डोळ्यापुढे राहत. पण तो काळ निराळा होता. त्या काळच्या लोकांच्या कल्पना निराळ्या होत्या. सामुदायिकरित्या काही करावं असं ह्या मंडळीपैकी कोणालाही वाटणं शक्य नव्हतं. निमंत्रण स्वीकारल्यावर सभास्थानी गेलंच पाहिजे हे अवधान कोणाला असणार. इकडं नियोजक मंडळी आपला समाज खात्रीनं जमणार ह्या तयारीनं वाट पाहत बसली. पण वाट पाहण्याखेरीज त्यांच्या पदरी काहीच पडलं नाही. नियोजक वाट पाहून कंटाळले आणि आपापल्या घरी परतले. पण संघटना करण्याचा त्यांचा उत्साह मात्र मुळीच मावळला नव्हता. त्यांच्या समाजातील एका लग्न प्रसंगी सारा समाज आपोआप जमला. या संधीचा फायदा घेऊन या नियोजक मंडळींनी संघटनेची आपली कल्पना लोकापुढे मांडली. कुठलीही नवीन गोष्ट एकदम कशी पटणार त्यावर उलट सुलट खूप चर्चा झाली. आणि शेवटी सासवड माळी सभा ह्या नावानं एक संघटना अस्तित्वात आली. शिक्षणाचं महत्व ओळखून ह्या सभेनं 1914 साली एक शाळा काढली. दूरदर्शीपणानं केलेल्या ह्या कार्याचा पुढे त्यांना फार फायदा झाला. सभेची एक शाखा कोपरगावलाही काढण्यात आली. हळूहळू सासवड माळी सभेचं कार्य वाढू लागलं. समाजातील लोकांसाठी सभेच्या वतीनं शेतीमालाचं आणि कापडाचं एक दुकान सुरू करण्यात आलं. त्यामुळे बागायतदारांना शेतीसाठी लागणारी अवजारं वगैरे योग्य आणि सवलतीच्या दरात मिळू लागली. माळी समाजाचं उत्पन्न वाढू लागलं. काळ झपाट्यानं बदलत होता, त्याबरोबर हेही आपली प्रगती करीत होते. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी मोठे ऐवजी पंप आले. ऊस गाळण्यासाठी बैलांच्या जागी यंत्र आली. आधुनिक साधनामुळे बागायती झपाट्यानं वाढू लागली.
गुळाचं उत्पन्न शिगेला पोहोचलं, पण त्याच वेळी गुळाचे भाव मात्र घसरले, उत्पादकाला पैसे मिळत नव्हते। वर्षभर ज्या आशेवर तो राबत होता ती आशा फोल ठरली होती। इकडे गुळाला भाव नव्हता, तिकडे साखरेची मागणी मात्र सारखी वाढत होती। अशा स्थितीत या उसाचा गुळ करून काही उपयोग नाही हे उघड होते। मग काय करायचं ह्या उसाचं? साखर? खरच याची साखर करता आली तर? असा एक स्वप्नवत पण धाडसी विचार समाजाच्या काही पुढारी मंडळींच्या मनात चमकून गेला। आणि 1932 साली कोपरगाव बेटावर सावता महाराजांच्या जन्मतिथीच्या दिवशी श्री गिरमे, बोरावके, पांढरे वगैरे मंडळींनी एक सभा घेतली, लोकांना परिस्थितीची विस्तृत कल्पना दिली आणि आता उसाची साखर केल्याविना तरुणोपाय नाही असं त्यांनी सर्वांना पटवून दिलं। त्या काळात 4 शेतकरी मंडळींनी मिळून एक साखर कारखाना काढणं ही गोष्ट पटायला कठीण होती, पण या मंडळींच्या कर्तृत्वावर समाजाचा पूर्ण विश्वास होता। त्यांनी ह्यांच्या कार्याला संमती दिली। समाजाचा होकार घेऊन ते देवळात गेले। सावता महाराजांना साक्षी ठेवून त्यांनी मुहूर्ताचा नारळ फोडला। माणसाच्या धाडसाला आणि कार्याला संत सज्जनाचे आशीर्वाद असले की मन उत्साहानं फुलून जात। लगेच कार्य सुरू झालं, कार्यकारी मंडळ निवडण्यात आलं आणि दी सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड ही संस्था अस्तित्वात आली। समाजाचे लोक शेअर्स घेऊ लागले। देशातील इतर कारखान्यांची पाहणी केल्यानंतर ही मंडळी आपल्या साखर कारखान्याची जागा पाहण्यासाठी निघाली। ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावी आले। अकलूजला येण्यात त्यांचा एक महत्त्वाचा हेतू होता। ही मंडळी मूळची बागायतदार, पाण्याच्या मागे यांची नेहमी धाव असायची। अकलूजला सरकारने निरा कॅनालचं पाणी सुरू केलं होतं, त्यांचं यांना आकर्षण वाटलं। इथं आल्यावर कारखान्यासाठी योग्य अशी जागा पाहत ते फिरू लागले। शेतीचं ज्ञान त्यांच्या जवळ होतं पण शिक्षण बेताचं, कारखानदारीचा अनुभव नाही आणि साखर कारखाना तर उभारायचा, हे काम काही सोपं नव्हतं, पण त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता। अशाच लोकांच्या पाठीशी परमेश्वर उभा राहतो। जागेच्या शोधात हिंडत असताना एक दैवी चमत्कार झाला। ऐन उन्हाच्या वेळी पावसाची सर आली। त्यांच्या कार्याला हा जणू काय निसर्गाचा कौलच होता। प्रसन्न होऊन त्यांनी त्या सरीचं स्वागत केलं आणि याच भूमीवर आपल्या आशेचा महाल उभारायचा त्यांनी निश्चय केला। कामाला सुरुवात झाली। खंडांनी जमिनी मिळवण्यासाठी अकलूजला एक ऑफिस काढण्यात आले। त्यांचं ऑफिस म्हणजे एक घोंगडी आणि लिहिण्याचं साहित्य, बस हाच ऑफिसचा थाट। आपली योजना पटवून देऊन जमिनी मिळवण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊ लागले। एवढा मोठा साखर कारखाना ही मंडळी काढू शकतील यावर प्रथम कोणाचा विश्वासच बसेना। त्यातून या भागात हे लोक नवखे, कोण जमिनी द्यायला तयार होणार यांना? पण ह्या लोकांनी आपली चिकाटी सोडली नाही।
एखाद दुसऱ्याला ही योजना पटायची, तो आपली जमीन देईल, पण एवढ्याने काय होतं? कारखान्यासाठी शेकडो एकर जमीन पाहिजे होती, म्हणून हे लोक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जमिनी मिळवण्यासाठी हिंडत होते। काही महिने हे काम अव्याहत चालू होते, शेवटी परिश्रमाला फळ आलं। सहा महिन्याच्या दीर्घ परिश्रमानंतर त्यांना 400 एकर जमीन मिळाली। मशागतीला सुरुवात झाली, रानामाळातून उत्साही वातावरण दिसू लागलं। उसाच्या लागवडीसाठी जमिनी तयार झाल्या। एवढ्या प्रदीर्घ कष्टानंतर आशेला अंकुर फुटू लागले। कारखान्याचं बांधकामही सुरू होतं। कारखाना आकार धरू लागला। ऊस वाढू लागला, पण उसाची साखर करण्यासाठी अजून यंत्र कुठे होती? ह्या यंत्रांची किंमत 4 लाख रुपयाच्या वर होती, आणि सासवडमाळी शुगर फॅक्टरीच्या खात्यावर बँकेत फक्त 58,463 रुपये 13 आणे शिल्लक होते। आणखी लागणारे पैसे आणायचे कुठून? त्यासाठी प्रवास सुरू झाला। पैसे मिळवण्यासाठी ते अनेक लोकांना भेटू लागले। पण त्यात त्यांना यश येईना, तरी त्यांनी धैर्य सोडलं नाही। धीरापोटी फळे गोमटी म्हणतात ते काही खोटं नाही। ह्यांच्या प्रयत्नांना यश आलं। योगायोगानं त्यांची मगनलाल नरोत्तमदास मार्फतिया या कमिशन एजंटशी गाठ पडली। मार्फतियांनी यंत्र सामुग्री मिळवून देण्यासाठी मध्यस्थी केली, पण त्यासाठी कंपनीला फार मोठी जबाबदारी स्वीकारावी लागली। यंत्र सामुग्रीसाठी मिळालेल्या पैशांची परतफेड 4 हप्त्यात करायची, आणि तोपर्यंत कंपनीची सर्व मालमत्ता फासेट एंड कंपनीच्या नावे असायची असं ठरलं। ह्या करारावर सह्या करून ह्या मंडळींनी फार मोठी जोखीम आपल्या शिरावर घेतली। कारखान्याचा रोज खर्च सारखा वाढत होता, आणि एवढ्या मोठ्या कर्जाची फेड तर केवळ 4 हप्त्यात करायची होती। आता ही तोंड मिळवणी व्हायची कशी? बाहेरून पैसा आणणं एवढाच मार्ग उरला होता, त्याशिवाय हे सगळं जमणं शक्य नव्हतं। त्यासाठी पुन्हा पुण्या मुंबईच्या वाऱ्या सुरू झाल्या। सावकारांच्या आणि दलालांच्या भेटी घेतल्या, पण व्यर्थ। वेळ प्रसंगी हेही करणं भाग पडलं, पण एवढ्या रकमेनं काय भागतंय?
ह्या काळात ना सण ना वार ना भूक ना तहान कधी कधी त्यांना पायी बैलगाडीतून असं जमेल त्या साधनांनी पैसे मिळवण्यासाठी प्रवास करावा लागे पैसे मिळवणं आणि कारखाना सुरू करणं हा एकच ध्यास शेवटी बॅरिस्टर जमनादास मेहता यांनी त्यांना सहाय्य केलं पैसे मिळाले पण त्यासाठी या लोकांना चेअरमॅन पद सोडावं लागलं कारखान्याची शिथिलता नष्ट झाली सगळीकडे नवचैतन्य दिसू लागलं उसाच्या गाड्या कारखान्याकडे नव्या जोमानं निघाल्या विधिवत पूजा होऊन साखर निर्मितीच्या मंगल कार्याला आनंदानं सुरुवात झाली सासवड ते साधे बागायतदार हा प्रचंड कारखाना उभारतील हे सांगूनही खरं वाटणारं नव्हतं पण आज ते प्रत्यक्षात दिसत होते हीच ती पंढरपुरी पवित्र साखर साखर तयार होऊ लागली पण डोक्यावरचा बोजा अजून कमी झाला नव्हता श्री जमनादासजींनी मेयर निसीमकडून पैशाची व्यवस्था केली आणि कारखान्याचा कारभार मेयर निसीम यांच्या लेव्ही लिमिटेडकडे गेला ह्या लोकांनी कारखान्याच्या भल्यासाठी अधिकारसूत्र सोडली पण इतकं करूनही लेव्ही लिमिटेडचा कारभार हितावह झाला नाही अनेक वेळा येऊनही मॅनेजरची भेट होत नसे त्यासाठी या मंडळींना तासन तास तिष्ठत बसावं लागे हा दुर्व्यवहार होता असहनीय होता तरी पण हे लोक सहन करीत कारण कसंही करून कारखाना सुरळीत चालावा हीच त्यांची इच्छा असे पण घडत काही निराळच होतं कंपनीच्या पैशाच्या व्यवहारातही गोंधळ होता म्हणून ह्या लोकांनी हिशेबाची तपासणी केली एक लाख 80,000 तोटा दिसून आला 1,80,000 हे नुकसान थोडं थोडकं नव्हतं यावर एकच उपाय होता कंपनी परत ताब्यात घेणं बागायतदारांनी त्यांना हात दिला त्यांनी आणखी शेअर्स विकत घेतले लोकांच्या सहकार्यानं कंपनी ताब्यात आली श्री हरिभाऊ बळवंतराव गिरमे मॅनेजिंग डायरेक्टर झाले या मंडळींची चिकाटी आणि कर्तृत्व पाहून यांना समाजाबाहेरूनही पैसे मिळू लागले 50,000 रुपयाचे पहिले डिपॉझिट राव बहादूर शेंबेकर यांनी कंपनीला दिले कारखान्यावर नीट देखरेख ठेवता यावी म्हणून या मंडळींनी आपला मुक्काम कारखान्याच्या परिसरात आणला आता कंपनीबद्दल लोकात विश्वास निर्माण झाला आणि कंपनीकडे इतका पैसा येऊ लागला की शेवटी व्यवस्थापकांना तो नाकारणे भाग पडले अशा प्रकारे ज्यांची कंपनी त्यांच्याकडे आली सगळ्यांच्या सहकार्याने कंपनी दिवसेदिवस प्रगती करू लागली साखरेबरोबरच धान्याच्या बाबतीतही या लोकांनी प्रशंसनीय प्रगती केली 25 वर्षाच्या प्रगतीचे हे बोलके आकडे बघा 1934 साली उसाचं उत्पादन एकरी 36.75 टन होत आज ते एकरी 74.20 टन आहे हा साऱ्या भारतातील सरासरीचा उच्चांक आहे साखरेचं एकरी उत्पादन ही 3.85 टनापासून आता एकरी 8 टनापर्यंत वाढलं आहे गेली 25 वर्षे सहकार्याची भावना निर्माण करून दरवर्षी साखर उत्पादनाचे नवे उच्चांक गाठणारा हा साखर कारखाना आज आपला रौप्य महोत्सव साजरा करीत आहे
ही गोष्ट कारखान्याचे संचालक सभासद बागायतदार आणि कामगार यांना अभिनंदनीय आणि भूषणावह आहे। कारखान्याच्या इतिहासात हा रौप्य महोत्सव स्वर्णाक्षरांनी लिहिला गेल्यास नवलते काय। ह्या रौप्य महोत्सव प्रसंगी मुख्य पाहुणे म्हणून मुंबई राज्याचे मुख्यमंत्री श्री यशवंतरावजी चव्हाण यांना निमंत्रण करण्यात आले। जिल्ह्याच्या वेशीवर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री हरिभाऊ बळवंतराव गिरमे यांनी त्यांचं स्वागत केलं। नंतर इतर डायरेक्टर्सची त्यांची ओळख करून देण्यात आली। मीरा नदीपासून माळी नगरपर्यंतचा 5 मैल रस्ता सर्व बागायतदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतार्थ सुशोभित केला होता। मुख्यमंत्री त्यांच्या स्वागताचा स्वीकार करीत श्री जगन्नाथराव हरिभाऊ गिरमे एमएलसी यांचे निवासस्थानी आले। जगन्नाथरावांनी सामोरं जाऊन त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या सौभाग्यवतीने यशवंतरावांना मंगल तिलक लावून पंचारती नववाळलं। सौभाग्यवती गंगूबाई हरिभाऊ गिरमे यांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून आशीर्वाद दिला। जगन्नाथरावांच्या मातुश्री सौभाग्यवती पार्वतीबाई हरिभाऊ गिरमे यांनीही यशवंतरावांना ओवाळलं। त्यानंतर श्री जगन्नाथरावांनी मुख्यमंत्र्यांची परिवारातील सर्व मंडळींशी ओळख करून दिली। श्री पंढरीनाथ गिरमे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पोल्ट्री फार्मला भेट दिली। सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री नानासाहेब पांढरे व शाळेचे प्रिन्सिपाल श्री पागे यांच्या समवेत मुख्यमंत्री मुलांची मानवंदना घेत संस्थेच्या शाळेत आले। ह्या प्रसंगी मुलांनी निरनिराळे कार्यक्रम करून दाखवले। शाळेच्या प्रगतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी गौरवप्रद उद्गार काढले। महिला मंडळातर्फे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यांनी बालविकास केंद्राला भेट दिली। महिला मंडळाचे अध्यक्ष सौभाग्यवती द्रौपदाबाई राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना मंडळातर्फे पुष्पहार आणि श्रीफल अर्पण केलं। शुगर केन प्रोड्युसर सोसायटीचे चेअरमन श्री भगवंतराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना हार घालून इतर सदस्यांची ओळख करून दिली। रौप्य महोत्सव प्रसंगी माळी नगरातील विशेष सजावट पाहण्यासाठी सकाळपासूनच लोकांची रीघ लागली होती। 51 बैलांच्या शृंगारलेल्या रथातून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली। ह्या मिरवणुकीत भाग घेण्यासाठी आसपासच्या खेड्यापाड्यातून हजारो लोक आले होते। सगळे रस्ते लोकांनी फुलून गेले होते। गेल्या कित्येक वर्षात या भागात असा सोहळा झाला नव्हता।
पुष्पवृष्टी आणि जय जयकारानं सारा वातावरण भरून गेलं होतं. चहूकडे आनंदी आनंद दिसत होता. अशा प्रकारे ही मिरवणूक थाटामाटानं कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ आली. मॅनेजिंग डायरेक्टर श्री हरिभाऊ गिरमे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी कारखान्याची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री कारखान्याच्या नवीन गेस्ट हाऊसचं उद्घाटन करण्यासाठी रवाना झाले. अद्यावत सुखसोयींनी सुसज्जित अशा गेस्ट हाऊसचं त्यांनी उद्घाटन केलं. मग ते मुख्य सभेच्या ठिकाणी आले. स्वागत गीतानं सभेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. मॅनेजिंग डायरेक्टर श्री हरिभाऊ गिरमे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताना म्हणाले, थोडे उशीर का होईना मंत्री महाशय, आपण श्रम घेऊन आपले मोठमोठी बहुमोल कामे बाजूला सारून आमच्या शेतकऱ्यांच्या विनंतीस मान देऊन आपल्या उपस्थितीचा आम्हास लाभ दिला हे आम्ही आमचे मोठे भाग्य समजतो. या 25 वर्षातल्या अनेक व्यक्ती आणि घटनांचा उल्लेख करून श्री गिरमे म्हणाले, केव्हा केव्हा जीवाची पर्वा न करता अगदी मनोभावे सेवाव्रत आम्हा सहाय्य व सहकार्य केले. त्या सहकार्यामुळे व सहाय्यामुळे आमच्या कारखान्याचा गाडा सुरळीत चालला व आजचे हे आनंदाचे दिवस दिसत आहे. इतके सांगून महामंत्रीशय व इतर सर्व सन्माननीय पाहुणे मी आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करून आपली सर्वांची रजा घेतो. कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री कारभारी यांनी साऱ्या भारतातून आलेले शुभ संदेश वाचून दाखवले. गोविंद वल्लभ पंत होम मिनिस्टर श्री जी बी पंत थँक द मॅनेजिंग डायरेक्टर अँड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ सासवडवाडी शुगर फॅक्टरी डॉक्टर एस राधाकृष्णन, थँक यू फॉर युअर लेटर ऑफ 13th instant. आय होप युअर कोऑपरेटिव्ह व्हेंचर विल बी सक्सेसफुल. कारखान्याचे सुरुवातीचे मॅनेजर व कानूनी सल्लागार श्री अण्णासाहेब भोपटकरांनी त्यावेळच्या अनेक भावनाप्रधान घटनांचं वर्णन केलं. ह्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री सावता महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. पुतळ्याचे शिल्पकार श्री म्हात्रे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानधनाची थैली अर्पण करण्यात आली. कारखान्याच्या सुरुवातीपासून आस्थागायत काम करीत असलेल्या कामगारांना शेला पागोट्याचा आहेर करण्यात आला. कारखान्यातील सर्व कामगारांना पगाराच्या 10% रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. ह्यानंतर रौप्य महोत्सवाचे मुख्य पाहुणे श्री यशवंतरावजी चव्हाण यांनी आपलं भाषण सुरू केलं. ज्यांनी ज्यांनी या कारखान्याच्या वाढीसाठी स्थापनेपासून प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाच्या ऐकीव हकीकती आमच्यापर्यंत तुम्हाला सर्वांच्या पर्यंत पोहोचल्या असतीलच. श्री यशवंतरावजी पुढे म्हणाले, म्हणजे सहकारी कारखान्याचं जे आज तत्व म्हणून स्वीकारलं गेलंय ते तत्व घेऊन तिथं त्याप्रमाणे सगळी नीती मान्य करायला गेले असताना असं तुम्हाला करता येणार नाही, म्हणजे जुन काही ते फार मोठा ते गुन्हा करतायत अशा समजुतीने त्यांचं ते तत्व फेकून दिलं गेलं होतं. म्हणून विचाराच्या दृष्टीनं आणि व्यवहाराच्या दृष्टीनं हा कारखाना सहकारी कारखाना आहे असं आपल्याला मानावं लागेल, मंजूर करावं लागेल. मला माहिती आहे, मी एक गोष्ट आपण सांगू इच्छितो की कायदेशीररित्या जो सहकारी कारखाना मानला जातो तो आमच्या अहमदनगर मधला लोणीचा कारखाना. आणि म्हणून कारखानदारी सुरू करणं हे सोपं आहे पण कारखानदारी चालवणं हे अतिशय अवघड आहे. आणि हे चालवण्याकरता किंवा पाहण्याकरता या
माळीनगरच्या कारखान्याचा लौकिक माळीनगरच्या कारखान्याचा व्यवहार पाहण्यासारखा आहे. पहिली 12 वर्ष यामध्ये ज्या भागीदारांनी पैसे घातले त्यांनी त्यातला भागीचा एकही पैसा घेतला नाही ही हकीकत आहे. तर 3,500 कमतरतेची तरतूद भरण्याकरता बैलगाडी जोडून दूर जावं लागतं ही चिंता ज्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे त्यांना आजचा हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर काय वाटत असेल त्याची कल्पना जरूर मनाला येते. 25 वर्षाच्या कारखानदारी वाढवताना त्याकरता मिनटा मिनटाला त्यांना काय यातना झाल्या असतील ही जाणीव आज जे कारखानदारी चालवायला मागतात त्यांच्या पुढे एक प्रकारचा आदर्श म्हणून ठेवायला काही हरकत नाही ही त्यातली एक बाब. आणि ही एक महत्वाची देणगी या माळीनगरमध्ये काम करत असणाऱ्या मंडळींनी आम्हाला दिलेली आहे. आम्हाला त्यांचं आभार मानले पाहिजे. सासवड नगरच्या तुमच्या ह्या माळीनगरच्या मंडळींनी की ते जसे उत्कृष्ट शेती करतात तशीच उत्कृष्ट कारखानदारी करतात व्यापार करू शकतात हा अनुभव त्या मंडळीने दिला ती महत्वाची गोष्ट आहे. माझ्या कल्पनेने खरी जातीयवादी दृष्टी मोडण्याचा फार यशस्वी प्रयत्न त्यांनी केला असं आपण मानलं पाहिजे. पण हे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन आपले गुण आपल्याला दाखवता येतात. की यशवंतरावजी पुढे म्हणाले ते कायदा बिद्याचं काय म्हणायचं असेल ते म्हणतील. कायदा सुद्धा त्या तत्वासाठी झाला आहे असं जर कबूल करायचं असेल तर महाराष्ट्रातला पहिला मानाचा सहकारी कारखाना म्हणून माळीनगरच्या कारखान्याला मान द्यायला माझी काही हरकत नाही मी जरूर हे म्हणतो. ते पुढे म्हणाले मी या प्रसंगी आदराने मान खाली घालायची वाटते त्यांच्या पुढे. तशी आमच्या महाराष्ट्रातल्या शेतीच्या विकासामध्ये ही बोरावके गिरमे ही नावं अशी मानाची नावं आहेत त्यांना मुजरा केला पाहिजे त्या शेतीच्या वाढीमध्ये. आणि म्हणून ही मंडळी जर पाहिली तर असं परमेश्वरा प्रार्थना करायची वाटते ही माणसं यांचं कर्तृत्व आमच्याजवळ राहावी त्यांना परमेश्वरांना आयुष्य द्यावं त्यांचे गुण द्यावे आणि त्यांचं कर्तृत्व हे एकाच ठिकाणी न राहताना त्यांच्या उसाच्या मळासारखं हे सगळीकडं फुलावं वाढावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करण्याच्या अशा माझं दुसरं काम एवढं काय निघालं. न्यू इंडिया डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे श्री गिरमे यांना सन्मानार्थ रौप्य तबक अर्पण करण्यात आलं. राव बहादूर नारायणराव सोपानराव बोरावके यांनी मुख्यमंत्र्यांचे व उपस्थित जनतेचे आभार मानले. यानंतर वालचंद्र इंडस्ट्रीज तर्फे मुख्यमंत्री आणि श्री हरिभाऊ गिरमे यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन श्री साहेबराव जाचक यांनीही या दोघांना हार घातले. फलटण शुगर वर्क्स तर्फे बाळासाहेब आपटे यांनी सत्कारार्थ पुष्पहार भेट केले. त्यानंतर माळीनगरच्या अनेक स्थानिक संस्थांनी हार अर्पण करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. कारखान्याच्या सुरुवातीपासूनच्या एक हितचिंतक सौभाग्यवती इंदिराबाई मायदेव यांनी या प्रसंगी हजर राहून शुभेच्छा व्यक्त केल्या. शेवटी राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपला. महोत्सवानिमित्त साऱ्या माळीनगरात रोषणाईचा लखलखाट करण्यात आला होता. माळी शुगर फॅक्टरीनं मिळवलेलं हे यश महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात नेहमीच असं चमकत राहील. जय हिंद.